नमस्कार. अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीनं हे जे प्रॉब्लेम्स अँड अपॉर्च्युनिटीज इन ॲग्रिकल्चर इन COVID-19 अँड आफ्टर COVID-19 या विषयावर हे जे चर्चासत्र घेतलेलं आहे त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी डॉक्टर महावीर अक्कोळे, सचिव अनेकांत एज्युकेशन सोसायटीचं जयसिंगपूर महाविद्यालय जयसिंगपुराची लोकल कमिटी. हा जो विषय आहे ॲग्रिकल्चर किंवा शेती आणि शेतीसमोरची समस्या, आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही जवळजवळ 60-65% जनता ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असते. तरीसुद्धा शेती हा व्यवसाय आपल्या देशातला तोट्याचा आहे. शेतकरी हा कायम कर्जात असतो. इथं एक लोकप्रिय वाक्य नेहमी वापरलं जातं की भारतातला शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो. आणि ही गोष्ट काही खोटी नाही. केवळ कर्जासाठी होणाऱ्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या तर शेती या क्षेत्राचं जे विदारक स्थिती आज आहे ती आपल्याला दिसते. उद्या 26 जून रोजी छत्रपती राजर्षी शाहूंची जयंती आहे. मी त्यांचं स्मरण करून सांगेन की छत्रपती शाहूंनी शेतकऱ्यांच्या विषयी खूप चांगल्या विचार मांडले होते, चांगल्या योजना मांडल्या होत्या. छत्रपती शाहूंचा त्यांच्या विचारप्रणालीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की या देशामध्ये जर शेतकऱ्याला चांगले दिवस आणायचे असतील तर कामगार आणि शेतकरी या दोघांचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं काही योजना सुचवल्या पाहिजेत. त्यावेळी ती गोष्ट नवीन होती. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे इंग्रजांनी शाहू महाराजांच्या सूचनांकडं फारसं लक्ष दिलं नाही. छत्रपती शाहूंनी अतिशय मूलगामी असा विचार मांडलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये जी खेडी आहेत, खेड्यामधला मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे आणि हा शेतीचा व्यवसाय इतका फायद्यामध्ये चालला पाहिजे, इतका आधुनिक पद्धतीनं चालला पाहिजे आणि तो फायदेशीर झाला पाहिजे आणि या व्यवसायानं खेड्यातल्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. याचा अर्थ असा की खेड्यातला शेतकरी, शेतमजूर आणि इतर व्यावसायिक शेतीपूरक व्यवसायाला लागणारे हे सगळे इतके आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले पाहिजेत की त्यांची सगळी गरज तिथल्या तिथं भागवली पाहिजे. म्हणजे गांधीजींच्या स्वप्नातला जो स्वावलंबी खेडं जे होतं तेच एका अर्थानं शाहू महाराजांनी आपल्या विचारांमध्ये मांडलं होतं. त्यांचं आणखीन एक मुद्दा असा होता की कामगार किंवा मजूर हा जो आहे तो शेतीतूनच जन्माला येतो आणि ते असं म्हणत की खेड्यातला शेतकरी अर्धपोटी असतो, त्याला उत्पन्न मिळत नाही आणि मग तो अर्धपोटी राहतो, कर्जबाजारी राहतो, त्याला कर्ज काढावं लागतं आणि त्यातच त्याचं कुटुंब जर वाढलं तर आणखीन खाणारी तोंडं वाढतात, उत्पन्न तेवढंच राहतं आणि मग जो अगोदरच उपाशी तपाशी राहत होता तो आणखीन अर्धपोटी राहायला लागतो आणि त्यातून मग तो रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे स्थलांतरित होतो आणि मग तोच मजूर आणि कामगार शहरामध्ये जातो आणि मग हे प्रत्येक खेड्यातून बेरोजगारांचे लोंढे कामगार आणि मजूर बनून शहरामध्ये जातात. अर्थात इथं खेड्यामध्ये त्याला राहायला चांगलं घर नसतं, पुरेसं अन्न नसतं आणि शहरामध्ये गेल्यावरसुद्धा त्याला तिथं चांगलं घर मिळत नाही, त्याला बकालवस्तीत राहावं लागतं, झोपडपट्टीत राहावं लागतं आणि तिथं पुन्हा त्याचे हाल चालू होतात. म्हणजे एका अर्थानं एका दुष्टचक्रातून बाहेर पडून दुसऱ्या दुष्टचक्रामध्ये तो तिथं अडकतो.
शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की खेड्यातला शेतकरी जर संपन्न झाला तर बेरोजगारांचे लोंढे जे शहराचं संतुलन बिघडवण्यासाठी, पर्यावरण बिघडवण्यासाठी, आरोग्य बिघडवण्यासाठी जे लोंढे शहरामध्ये जातात ते थांबतील आणि शहरांवरचा बोजा कमी होईल. शहरांमध्ये जाणारे केवळ मजूर न राहता इतर लोक जायला लागतील, जे बुद्धिमान लोक असतात, शहरातली हुशार मुलं शिकून, खेड्यातली हुशार मुलं शिकून शहरांमध्ये जातील आणि तो एक भाग चांगला होईल. पण दुर्दैवानं हे झालेलं नाही. आपण बघितलं की महापुराच्या वेळी शेतकरी आणि त्याची कुटुंब किती आपत्तीतनं जात होती, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची जी कठीण परिस्थिती होती ती महापुरामध्ये आपण पाहिली. आणि त्याचवेळी करोनाच्या अचानक लॉकडाऊननंतर जे मजुरांचे, कामगारांचे लोंढे आपापल्या गावाकडे, खेड्यांकडे जायला निघाले, आपल्या लहान लहान मुलाबाळांसह सायकल, हातगाडी चालत, मिळेल त्या वाहनानं हे जे लोंढे अतिशय असहाय्य परिस्थितीमध्ये गावाकडे जात होते ते सुद्धा आपण वर्तमानपत्रातून, टी व्हीवर पाहिलं. म्हणजे हे दोन्ही वर्ग आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटात सापडतात. मला असं वाटतं की राजर्षी शाहूंनी जे आपल्याला त्यावेळी सांगितलं ते आपण ऐकलं नाही आणि त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली. खेड्यामध्येच शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी वातावरण तयार करून त्या त्या प्रकारचे प्रकल्प तयार केले पाहिजेत असं मला वाटतं. आधुनिक पद्धतीनं ते करून त्याला उत्पन्न भरपूर मिळेल असं त्यांनी मांडलं होतं. दुर्दैवानं राजकारण्यांनी त्याच्यावर फारसं लक्ष दिलं नाही. राजकारण्यांनी फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होईल आणि नवीन कर्ज मिळवण्याची कशी व्यवस्था होईल याच्यावर जास्त भर दिला. पण मला असं वाटतं की कर्ज मिळणे ही काही इथल्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर तो मिळालेलं कर्जची परतफेड कशी होईल हा मुख्य त्याच्या समोरची समस्या आहे. आणि ही परतफेड होण्यासाठी त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, म्हणजे त्याला फारसं कर्ज काढावं लागणार नाही आणि मग जे काही थोडंसं कर्ज काढावं लागेल त्याच्या परतफेडीची चिंता राहणार नाही. ज्या काही आत्महत्या होतात त्याच्या मुळाशी आपण जर जाऊन बघितलं तर कर्जाची परतफेड न झाल्यामुळं या आत्महत्या झालेल्या आपल्याला दिसतात. विदर्भ मराठवाड्याकडं अगदी 20-20 हजार, 50-50 हजार, 1 लाखापर्यंतच्या कर्जांसाठीसुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. की जो पैसा 1 लाख असोत, 50 हजार, 20 हजार, इतका पैसा तर एखादा श्रीमंत माणसाचा मुलगा किंवा आपल्याकडच्या आमदार खासदारांची मुलं एका दिवसाच्या जेवणावर उडवत असतात, पण हे एवढंसं कर्ज म्हणून शेतकरी फेडू शकत नाही. हा ही इथल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे. आणि दुसरं म्हणजे कृषीप्रधान देश असं म्हणून जगामध्ये मिरवताना आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून गौरवताना शेतीच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय, त्याच्यासाठी केली जाणारी तरतूद यांना मात्र कायमच दुय्यम किंवा तियम प्राधान्य दिलेलं आहे आपल्या देशामध्ये. आणि त्यामुळं शेतकऱ्याची स्थिती ही कायमच हलाखीची राहिलेली आहे. अर्थात हा दुटप्पी व्यवहार काही एका पक्षाच्या सरकारांनी केलेला नाही, तर आजवरच्या सगळ्याच सरकारांची पद्धत ही या प्रकारची दिसून येते. एक साधं तत्व स्वामीनाथन यांनी जे सुचवलेलं आहे ते तत्व अद्यापही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली, त्यांनी सुचवल्यानंतर इतकी वर्ष झाली, पण स्वामीनाथन यांची शिफारस काही अंमलात आणली जात नाही, ती स्वीकारली जात नाही. आणि म्हणून शेतकरी हा हलाखीत आहे. करोना पर्वामध्ये प्रचंड नुकसान शेती क्षेत्राचं झालं. करोना पर्वाच्या अगोदर तो काही फारसा चांगल्या स्थितीमध्ये होता असं कुणीच म्हणणार नाही. महापुरानं त्याचं नुकसान ठिकठिकाणच्या शेतकऱ्याचं झालेलंच होतं आणि करोना पर्वात तर तो आणखीन थोडा हताश, असहाय्य आणि हतबल झाला. अचानक लॉकडाऊनमुळं फळे, भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक शेतीमालाची मागणी इतकी घटली की उत्पादक शेतकरी आणि त्याचं पीक हातातोंडाशी आलेलं असतानासुद्धा तो भिकेला लागला
आणि हे पीक फेकून द्यायची पाळी त्याला आली. ज्यांची शेती परगावी होती त्या शेतीमध्ये शेतीची मशागत करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला जाता आलं नाही. लॉकडाऊनमध्ये ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागल्या आणि मग शेतकऱ्यांना तोही नाद सोडून दिला. मशागती अभावी उभी पिकं शेतीतली करपली आणि तेही प्रचंड नुकसान झालं. भाजीपाल्याची शहरातली मोठी मार्केट्स लॉकडाऊनमध्ये बंद झाली आणि त्यामुळं आलेली पिके सगळी मातीमोल झाली, शेतातच कुजून गेली. पदरात चांगली रक्कम पडेल अशा तयार झालेल्या मालाला मातीमोल झाल्यामुळं अक्षरशः हे सगळं धुळीला मिळालं आणि त्यातच रासायनिक खतांच्या अभावामुळं ऊसाची शेतीसुद्धा करपून गेली. त्याच्यामध्येच सध्या सरकारमध्ये जे लिंकिंग जोडतात त्या लिंकिंगमुळं आणखीन जरा शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली. आणि या सगळ्या काळामध्ये पोलीस असोत, महसूल विभाग असो किंवा वाहतूक विभाग असो, या सगळ्यांनी शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्रास देऊन नागवलं. हा या देशातला गरीब शेतकरी पुरता सगळ्या बाजूनी करोना पर्वामध्ये हतबल झाला. खरं वास्तविक पाहता करोना पर्व हे एक संधी म्हणून जर घेतली असती तर सरकारला फार काही साध्य करता आलं असतं असं मला स्पष्टपणे वाटतं. या काळामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळं अशा कृषीमालासाठी स्वतंत्र आणि कायमची वाहतूक व्यवस्था सरकारला उभी करता आली असती. म्हणजे धान्य, भाजीपाला हे जे आहे त्याची शेतकऱ्यांकडनं ते एकत्र करणं, एका ठिकाणी त्याची साठवणूक करणं आणि त्या ठिकाणी एका स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेद्वारा त्याचं वितरण करणं, ही एक कायम स्वरूपी वाहतूक व्यवस्था सरकारला उभी करता आली असती. पण सरकारनं ते केलं नाही. याच्यासाठी शेतकरी संघटनांची मदत घेता आली असती, याच्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मार्केट कमिट्यांची मदत घेता आली असती. पण सरकारनं त्या बाबतीत काहीही केलं नाही, शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं. ऊस उत्पादक शेतकऱ्याची अजूनही साखर कारखान्यांकडे थकीत देणी आहेत ती मिळालेली नाहीत. दुसऱ्या बाजूला साखर कारखाने या देण्यांमुळं, कामगारांच्या पगारामुळं आणि इतर अनेक गोष्टींमुळं साखर कारखानेसुद्धा अडचणीत आहेत. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनेल असं वाटतं. आणि करोनाचा हा फटका या हंगामापेक्षा पुढच्या हंगामात जास्त तीव्रतेनं आपल्याला बसेल असं मला वाटतं. म्हणजे सगळ्याच बाजूनं दुधाचा बाबतीमध्ये दुधाचा दर ठरवून काही प्रमाणात सरकारनं खरेदी करायचं जरी ठरवलेलं असलं तरी ते पुरेसं नाही. दूध धंदा वर येण्यासाठी, दूध उत्पादक शेतकरी अडचणीतून बाहेर येण्यासाठी अधिक ठोस उपायांची गरज आहे असं मला वाटतं. माझ्या मतं सरकारनं, केंद्र आणि राज्य सरकारनं शेती क्षेत्राला भरीव अशी मदत सध्या देणं गरजेचं आहे. आणि ती मदत जर दिली तर शेतकरी या संकटातून थोडाफार बाहेर येऊ शकेल. जास्त झालेली जी पिकं आहेत ती उपयोगात येण्यासाठी जे छोटे छोटे प्रकल्प आहेत, की फळ प्रक्रिया प्रकल्प असोत, भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प असोत, दूध आणि दुधावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असोत, जे सध्या चालू आहेत आणि अडचणीत आहेत त्यांना भरघोस मदत देणं आणि इतर नवीन अशा प्रकल्पांना भरघोस मदत देऊन ते उभं करण्याला मदत करणं हे सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. अशी सगळ्या बाजूनं जर शेतकऱ्याला जर मदतीचा हात दिला, शेती क्षेत्राला मदतीचा हात दिला तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तर देश जगणार आहे. आणि शेवटी कुठल्याही आपत्ती काळानंतर शेती हा एकच शाश्वत असा व्यवसाय आहे की जो टिकून राहणार आहे आणि त्यातून कायमस्वरूपी आपल्याला आपलं खाण्यापिण्यासाठी अन्नधान्य मिळत राहणार आहे, भाजीपाला मिळत राहणार आहे आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळून उत्पन्नही मिळत राहणार आहे. म्हणून शेती हा एकच व्यवसाय, शाश्वत उद्योग म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याला मदतीचा हात
दिला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.